काही नाती व्यक्त करता येत नाहीत पण त्या नात्यांचा ओलावा बरच काही सांगून जातो तर काही नात्यांना शब्द अपुरे पडतात अशाच एका नात्यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी आता आपल्या भेटीला येणार आहे महेश नटसम्राट आणि काक स्पर्शच्या यशानंतर आता हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे गौरी इंगवले सहित अमोल बावडेकर आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर विधवा विवाहावरती असा हा सुंदर टॉपिक आहे एका विधवेचं लग्न केलं जातं आणि लग्न झाल्यानंतर घराच्या येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यामध्ये त्या फुलत आपल्याला यामध्ये दिसून येतं ट्रेलरच्या शेवटामध्ये आपल्याला कळतं की एका पात्राची एंट्री होते याच्यामध्ये आणि त्या एंट्री नंतर हा चित्रपट कोणत्या वळणावर जातोय आणि या चित्रपटाला पूर्णविराम कुठे लागतोय हे तर आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल लोकेशन अतिशय सुंदर आहेत हे लोकेशन पाहून मला काकस्पर्श चित्रपट आठवण झाली ते काकस्पर्श मधलं घरच या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतंय लोकेशन अतिशय सुंदर आहे डायरेक्शन खूप सुंदर केलेलं आहे आता हा चित्रपट लोकांच्या पसंतीला किती येतोय ते बघण्यासारखं असेल महत्वाचा मुद्दा हा आहे की पांघरुण चार फेब्रुवारीला सगळीकडे प्रदर्शित होत आहे आणि त्याच वेळेला फास्ट आणि लोचा रे हे दोन्ही चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत तर या तीन चित्रपटांमध्ये क्लॅश होणार आहे असं दिसत आहे आता या तीन चित्रपटांमध्ये लोक कुठल्या चित्रपटाला जास्त पसंती ते मात्र नक्की बघण्यासारखं असेल या व्हिडिओसाठी एवढंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय